आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी शुभम पाटील, स्वानंद न्यूजमध्ये आपलं स्वागत. चर्चा तर होणारच. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार इंदरवटीच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेले उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांची तळोजा कारागृहातून येरवाडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मागील 2 वर्षापासून पप्पू कलानी हे तळोजा कारागृहात सुखासुखी बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची पिटिशन कमल भटीजा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. 27 फेब्रुवारी 1990 विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोगस मतदानावरून भाजपा नेते घनश्याम भटीजा आणि पप्पू कलानी यांच्यात बोलाचाली झाली होती. या वादातूनच त्याच दिवशी सायंकाळी घनश्याम भटीजा हे पिंटो पार्क येथे बाहेर उभे असताना झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. हा खून पप्पू कलानी यांनी केल्याची फिर्याद घनश्याम यांचे भाऊ इंदर यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली होती. तसेच पोलीस संरक्षणाची मागणीही केली होती. मात्र पोलीस संरक्षण असून सुद्धा 28 एप्रिल 1990 इंदर पिंटो पार्कमध्ये असताना बाबा गॅब्रियल, बच्ची पांडे, श्याम किशोर गरिकापट्टी, हर्षद आणि रिचर्ड यांनी इंदर यांची निर्घृण हत्या केली होती. या दोन्ही प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार म्हणून पप्पू कलानी यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. इंदरभटीच्या हत्या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाने 3 डिसेंबर 2013 रोजी पप्पू कलानीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात कलानी यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही त्यांची शिक्षा कायम ठेवण्यात आल्यामुळे हताश झालेल्या पप्पू कलानींची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली होती. येरवडा तुरुंगात कलानींना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने कलानी कुटुंबाने भाजपातील बड्या नेत्यांच्या मदतीने कलानींना तळोजा येथे आणले होते. मात्र कमल भटीजा यांनी थेट महाराष्ट्र शासनाच्या बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पिटिशन दाखल केल्यामुळे घाबरलेल्या प्रशासनाने कलानींची रवानगी पुन्हा येरवडा तुरुंगात केली आहे. अगले साल उसको वहां पे शिफ्ट किया गया था अप्रैल के महीने में, जब ये इनका समझौता हुआ था बीजेपी का और टीम मोमी कलानी का. इलेक्शन होने के बाद उसको यहां पे शिफ्ट किया गया था. हालांकि वो गैर कानूनी था क्योंकि घनश्याम भटीजा के केस में कल्याण कोर्ट ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग का ऑर्डर किया था, लेकिन बीजेपी सरकार किसी न किसी तरह के होमी के कलानी परिवार की जो शर्तें थी उनको मंजूर करने, जो बीजेपी में शामिल होने से पहले मंजूर शर्तें थी उनको दबाव में आकर उसको यहाँ पे किया था, जो गैरकानूनी था. 18 नवंबर 2017 में घनश्याम भटीजा की केस की सुनवाई पूरी हो गई. उसके बाद मुझे आश्वासन दिया गया था आईजी प्रिजन की तरफ से कि हम उसको शिफ्ट करेंगे, लेकिन 3 साल 3 महीने तक भी कोई वहाँ पे कार्रवाई नहीं हुई. तो मैंने 6 मार्च को 2018 को हाईकोर्ट में रिट पिटीशन फाइल की. रिट पिटीशन नंबर 1205 की, जो तलुजा जेल में पप्पू को रखा गया है वो एक तलुजा जेल है, अंडर ट्रायल के लिए है, सजा याद को लेकर भी नहीं है. ये आउट ऑफ वे जाके गवर्नमेंट ने उसको रखा है, जो गैरकानूनी है और गलत है. और उसको येरवडा जेल, तलुजा जेल में उसको सब प्रकार की सुविधाएँ थी. ज़ाहिर है पैसा की जो सुविधा थी पैसे से जाती थी, वो वहाँ पे हम हफ्ते बांटते थे. और इसमें घर का खाना हुआ, घर की ड्रेस हुई, सिविल ड्रेस हुई, मोबाइल की सुविधा हुई, और जो विजिटर्स की जो थी उनकी सुविधा थी, वो सब उनके वहाँ पे मुहिम करा दी गई थी. और इसके में इसकी जो पिटीशन फाइल की थी संदर्भ में, वो पिटीशन की जो है आधार पर उनको वहाँ से शिफ्ट कर दिया. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.